नमस्कार बालमित्र हो आज आपण तुळस या वनस्पतीची माहिती पाहणार आहोत तुळस या वनस्पतीला तुळशी असे देखील म्हणतात ही वनस्पती पुदिना कुटुंबातील फुलांची वनस्पती असून त्यांच्या सुगंधी आणि औषधी गुणधर्मासाठी याची लागवड केली जाते ही वनस्पती विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते तुळशीला सर्व औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते ती आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते तुळस मानवी शरीराला नैसर्गिक पद्धतीने बरे करण्यास मदत करते तुळशीच्या पानांचा फायदा होत नाही तर त्यांच्या फुलांचाही फायदा होतो तुळशीमुळे तापापासून ते किडनी स्टोनपर्यंतच्या अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका मिळू शकते पारंपारिकपणे पानांचा रस द्वाराच्या उपचारासाठी ओळखला जातो आणि अर्क खोकला ताप अतिसार पचन समस्या जखमा बरे होणे उच्च रक्तदाब अंकुचन ऑक्सिडेंटिव्ह ताण मधुमेह तर पानांचे तेल जंतनाशक म्हणून वापरले जाते तुळशीच्या पानांमध्ये अ क आणि के जीवनसत्वे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह आणि पोटॅशियम यासारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यात प्रथिने आणि फायबरही चांगले असते डोकेदुखी खोकला आणि सर्दी सायनस दाब आणि मायक्रोनमुळे होणाऱ्या डोकेदुखीवर तुळशी हे एक उत्तम औषध आहे तुळशीच्या वाळवलेल्या पानांची वाफ घेतल्याने डोकेदुखी कमी होते चंदनाची पेस्ट आणि तुळशीच्या पानांचे मिश्रण कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होण्यास मदत होते जेव्हा तुम्ही खूप काम करता किंवा खूप तणावाखाली असता तेव्हा डोकेदुखी होणे हे सामान्य आहे जर तुम्हालाही अनेकदा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुळशीच्या तेलाचे एक किंवा दोन थेंब नाकात टाका हे तेल नाकात लावल्याने डोकेदुखी आणि डोक्याशी संबंधित इतर आजारांपासून आराम मिळतो दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काळी मिरी आणि तुळशीच्या पानांची गोळी बनवून दाताखाली ठेवल्याने दातदुखीपासून आराम मिळतो तुळस डोळ्यांना शांत करते रात्रभर उकळलेल्या पाण्यात तुळशीचे पाने टाकून डोळे धुण्यासाठी वापरता येतात तुळशीच्या ऑशमुळे तुमच्या डोळ्यांवरील तणावही कमी होतो तुळशीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहेत जे डोळ्यात जळजळ किंवा वेदना संवेदनापासून आराम देतात तुळशी किंवा तुळशीची पाणी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी या पाण्याने डोळे धुवा डोळ्यांच्या दुखण्यापासून आराम मिळतो तुळशीचे पाण्याचे गळणे किंवा तुळशी सोबत उकळलेले पाणी पिणे घसा खवखवणे आणि सर्दी या लक्षणांपासून श्वास संस्थेशी संबंधित विकारांवर तुळशीचा उपयोग होतो आले आणि मध मिसळून तुळशीच्या पानांपासून मिळवलेला अर्क दमा खोकला सर्दीवर मदत करू शकतो अस्तमाच्या रुग्णांसाठी आणि कोरड्या खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी तुळशीची पाणी खूप फायदेशीर आहेत यासाठी तुळशीचे पाणी सुंट कांद्याचा रस आणि मध एकत्र करून हे मिश्रण साठवून खावे कोरडा खोकला आणि दमा या आजारात यांचे सेवन केल्यास फायदा होतो तुळशीची पाणी कान दुखणे आणि सूज दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत कानात दुखत असल्यास तुळशीपत्र पत्र रस कोमट गरम करून दोन दोन थेंब कानात टाकावेत त्यामुळे कान दुखण्यापासून लवकर आराम मिळतो त्याचप्रमाणे कानाच्या मागच्या भागात सूज असल्यास त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाणी आणि एरंडाच्या कोंबांना बारीक करून त्यात थोडे मीठ घालून कोमट झाल्यावर पेस्ट लावावी कानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी ही तुळशीची पाने खाणे फायदेशीर आहेत तुळशीचे फायदे मेंदूसाठी अद्भुत काम करतात याच्या रोजच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते यासाठी रोज चार पाच तुळशीची पाने पाण्यासोबत घेऊन खावीत तुळस ॲसिडिटीवर सर्वोत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करते औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या तुळशीच्या पानांमुळे छातीतील जळजळ आणि गॅसपासून लवकर आराम मिळतो मुतखड्याची समस्या असली तरी तुळशीचे सेवन करणे फायदेशीर आहे यासाठी एक दोन ग्रॅम तुळशीची पाने बारीक करून मधासोबत खावी हे खडे काढण्यासाठी उपयुक्त आहे तुळशीमध्ये विटॅमिन सी चे उच्च प्रमाण असते ज्यामुळे ते एक नैसर्गिक त्वचा उजळणारे घटक बनते तुळशीचा वापर चेहऱ्यावरची हरवलेली चमक परत आणण्यासाठी देखील केला जातो कारण त्यात कोरडे आणि बरे करण्याचे गुणधर्म आहेत तुळशीचे सेवन केल्यास रक्तशुद्ध करण्याच्या गुणधर्मामुळे अशुद्ध रक्त शुद्ध करून चेहऱ्याची त्वचा सुधारते एक ते दोन ग्रॅम तुळशीच्या झाडाची पाने बारीक करून ताक मिसळून प्याल्यास काविळीमध्ये फायदा होतो याशिवाय तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्याने काविळीपासून आराम मिळतो तुळशी सांधेदुखी जळजळ आणि मलेरियाची इतर सामान्य लक्षणे दूर करण्यासाठी ओळखली जाते पाण्यात पाणी उकळून द्रावण सेवन करण्यासोबतच तुळशीची पाने ही चहामध्ये घालता येतात तुळशीच्या रोपाची नियमित सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे सर्दी आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते जर तुम्हाला कुष्ठरोगाचा त्रास होत असेल तर तुळशीचे सेवन कुष्ठरोगावर काही प्रमाणात बरा होण्यास मदत करते तुळस टायफाईडसाठी ही खूप चांगली औषधी वनस्पती आहे कारण ती शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि ताप बरा करते तुळशीचा उपयोग जखमा आणि संक्रमण बरे करण्यासाठी केला जातो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा